पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गर्भाशय मूक व स्तनाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता व बचाव करण्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हे मार्गदर्शन शिबिर आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या शिबिरात अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गर्भाशय मुख आणि स्तनाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता व बचाव करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर सलील पाटकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संजीवनी गुणे, शुभदानील शल्यचिकित्सक डॉक्टर गिरीश गुणे यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमांतर्गत 1 आणि 2 ऑगस्ट रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, राजश्री वावेकर, कुसुम म्हात्रे, विद्या गायकवाड, ऋषाली वाघमारे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अनेक आरोग्य शिबिर ही आयोजित करण्याची आम्हा सर्वांना संधी मिळते आणि या आरोग्य शिबिरांमध्ये आम्ही त्या त्या परिसरातल्या नागरिकांची तपासणी करून घेत असतो. पण लक्षात असं येतं की घरातले ज्येष्ठ नागरिक हे तपासणीला सुद्धा येत नाही. का? कारण त्यांना भीती वाटते की तपासणी करायला गेलो काही रोग आढळला तर उद्या त्याचा उपचार करावा लागेल आणि उपचार करावा लागला म्हणजे माझ्या मुलाला माझ्या मुलीला त्याचा खर्च द्यावा लागेल आणि तो खर्चामध्ये त्याला टाकून माझ्या कुटुंबावरचा भार मी वाढवू इच्छित नाही. या भावनेनं देखील अनेक ज्येष्ठ नागरिक तपासणी देखील करायला येत नव्हते. अलीकडच्या काळामध्ये ही सामाजिक जागरूकता वाढत चालली. मेडिक्लेम सारखी एक संकल्पना आली की ज्या माध्यमातून वर्षाला आपण काहीशी रक्कम ही प्रत्येकाच्या मेडिक्लेम पॉलिसीसाठी जमा करायला लागलो. आज पनवेल महापालिकेच्या वतीनं पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मला वाटतं 1 लाख रुपयांचा विमा हा महापालिका हा इन्शुअर करत असते. आज अशाच पद्धतीची पॉलिसी ही केंद्र सरकारनं काढलेली आहे की ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत उपचाराचा खर्च हा केंद्र सरकार सध्याच्या स्टेजला ज्यांच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी आणि नंतरच्या टप्प्यामध्ये अन्य सगळ्या लोकांच्यासाठी हा करणार आहे. मला निश्चितपणानं खात्री आहे की हे जरी घडत असलं तरी आपण स्वतः आपल्या बजेटमधला काही हिस्सा आपल्या आरोग्याच्या तपासणीसाठी आणि आवश्यक वाटेल त्या लस त्या उपचार पद्धतीसाठी आपण निश्चितपणानं बाजला करू शकाल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.